हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर स्टार्ट करूया आजचा ब्लॉग। तर मी आज तुम्हाला कोणती गाय किती लिटरची आहे हे कसे ओळखायचे हे मी तुम्हाला आज प्रॅक्टिकली दाखवणार आहे। तर चला स्टार्ट करूया आजचा ब्लॉग। बघा, तर इथे समोर काही गाय आहे। तर कमीत कमी 20 लिटरची गाय ओळखण्यासाठी गाय काळी आणि पांढरी पाहिजे। तर ह्या गायांमध्ये तर ही पूर्ण काळी आहे, त्यामुळे ही 20 लिटर दूध देत नाही। आणि जे 20 लिटरची दूध देणारी गाय असते तिची कास गोल नसते व अशी मोठी असते, गोल नसते। तर हे बघा, हिची कास तुम्ही बघू शकता। तर ही 15 लिटर नाही पण 20 लिटर नाही पण 15 लिटर दूध देते। तर ही पुढची गाय आहे, तर ही काळी आणि पांढरी आहे। तर हिची कास बघा तुम्ही। तर ही 20 लिटर नाही पण 15 लिटर दूध देते। तर ही तिसरी गाय बघा, ही पण 15 लिटर दूध देते। तर फक्त 20 लिटर दूध देणारी, 18 ते 20 लिटर दूध देणारी ती शेवटची गाय आहे। तर ही पण काळी पांढरी गाय आहे पण हिची कास तुम्ही अशी गोल बघू शकता, त्यामुळे ही 12 ते 13 लिटर दूध देते। तर ही 20 लिटरची आहे। तरी आता जनल्यानंतर टाईम झालेला आहे, पण हिची कास खूप अशी मोठी असते। तर ही 18 ते 20 लिटर दूध देते। तर 20 लिटर दूध देण्यासाठी गाय पूर्ण अशी काळी आणि पांढरी पाहिजे। तर ही बघू शकता, जर अशी काळी असली तर ती 14 ते 15 पर्यंत दूध देते। त्यामुळे ही अशा कमीत कमी 15 लिटर दूध पाहिजे असले तर काळी आणि पांढरी गाय पाहिजे, आणि गायची कास अशी मोठी पाहिजे। तर गायांचं मी तुम्हाला सांगितलं, गाय काळी आणि पांढरी पाहिजे। तर कालवड कशी ओळखायची किती लिटर दूध देऊ शकेल, तर ही बघा, ही काळी आणि तांबडी आहे। तर ही कमीत कमी 15 लिटर दूध देऊ शकते। तर ही बघा, ही काळी आणि पांढरी आहे। तर ही कमीत कमी 20 तरी लिटर दूध देऊ शकते। तर ही पूर्ण तांबडी आहे, तर ही 8 ते 10 देऊ शकते। तर ह्या गाईची, ह्या कालवडीची कास तुम्ही बघू शकता, आत्ताच थोडी थोडी दिसते। तरी 20 लिटर तरी दूध देऊ शकते। आणि हिची बघा, ही 15 देऊ शकते। तर हिला जवळपास काहीच कास नाही आहे। तर ही अशी 20 लिटर, ही अशी 15 लिटर। आणि त्या गायांचं तर मी तुम्हाला सांगितलं आहे। तर ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये। थँक्यू।